सतत दर्जेदार चित्रपट देणाऱ्या झी टॉकीजचा मस्त चाललाय आमचं हा नवीन चित्रपट परवा म्हणजे 29 तारखेला रिलीज झाला. लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या श्री सिद्धिविनायकासमोर या चित्रपटाच्या शुभारंभाचा नारळ फोडण्यात आला. भूषण कडू, विशाखा सुभेदार, किशोरी अंबिये, कमलाकर सातपुते, भालचंद्र कदम आणि विजय पाटकर अशी तगडी स्टारकास्ट असलेल्या या सिनेमाचा पहिला शो यातल्या कलावंतांनी प्रेक्षकांमध्ये बसून एन्जॉय केला. त्यामुळे आधीच चर्चेत असलेल्या मस्त चाललंय आमचा या चित्रपटाचा प्रीमियर शो मोठ्या दिमाखात पार पडला. मराठी नाट्य सिनेसृष्टीतल्या बऱ्याच मान्यवरांनी या सोहळ्याला हजेरी लावली होती. खरंच मस्त पिक्चर आहे. तुम्हाला जर का एक तीन तास जाऊन मस्त टाइमपास करत असेल, धमाल हसायचं असेल तर जाऊन पिक्चर बघा. आणि भरत हा ऑलवेज एक चांगला नट आहे. या पिक्चरमध्ये त्याने जर एक वेगळं काम केलं पण खूप मस्त काम केलं. आत्ताच सिनेमा बघून बाहेर पडलोय. मस्त चाललाय सिनेमा. भरत हेट, भाऊ कदम हेट. मस्त फिल्म. आणि भरत जाधव मस्त, भालचंद्र कदम मस्त, कमलाकर सातपुते मस्त मस्त मस्त. म्हणजे हा सिनेमा बघितल्यानंतर सगळे बोलतील मस्त चाललंय यांचं, मस्त चाललं. सगळी टीम खूप छान जमले, भट्टी खूप चांगली आहे, विनोद वेगळा आहे आणि फार धमाल येते बघताना. साहेब ही बांगडी एवढी निघत नाहीये, जरा काढता का? सदाबाई गोंधळ करू नकोस, माझी बायको आहे तर गजब व्हायचा. काम काढलंस ग बाई? भरत सरांबरोबर काम करताना एवढी मजा आली ना की एक दडपण नव्हतं की एक सिनियर आर्टिस्ट काम करतोय पण असं काहीतरी जाणवलं असं कधीच नाही. खूप एन्जॉय शूटिंगमध्येही झाली, खूप मजा मस्ती झाली आणि ते चित्रपटात पण आलं. तुम्ही जे जेव्हा फिल्म बघाल ना, छोट्या छोट्या गोष्टी खूप छान वर्कआउट झाल्यात आणि सगळे एकमेकांबरोबर काम केलेले असल्यामुळे गिव्ह अँड टेक खूप उत्तम झालं. त्याचाच रिझल्ट लोकांना सिनेमा आवडतोय. हा तुम्हाला बघायलाच पाहिजे. अ मस्ट 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 वॉच फिल्म. मस्त चाललंय आमचं. मस्ट वॉच फिल्म. मस्त वॉच फिल्म आहे. थिएटरमध्ये येऊन सिनेमा बघा, घरी सीडीवरती बघू नका शक्यतो, कारण झी टॉकीजने रिलीज केलं आणि मोठ्या प्रमाणात रिलीज केलाय. आम्ही सगळ्यांनी प्रामाणिक मेहनत केलेली आहे तर त्या गोष्टीसाठी का होईल, पण सिनेमा पाहायला या, तुम्हाला नक्की आवडेल याची खात्री आहे. तुम्ही म्हणाल की अरे नाही खरंच यांचं मस्त चाललं आहे आणि आम्ही हा सिनेमा पाहिला, आमचंही आता मस्त चाललं. हॉट हॉट उन्हाळ्यातली कूल कूल कॉमेडी. मला असं म्हणणं की खरंच की लोक इथे येऊन शांत चित्ताने घरी जातील, काहीतरी ग्रेट आपण पाहिले हा अनुभव येईल आणि मस्त चाललंय आमचं शिवाय त्यांचं असं त्यांना त्या क्षणाला वाटेल. घरी बसून विचार करू नका, थिएटरमध्ये या, चित्रपट पहा, त्यावर विचार करा आणि तुम्ही म्हणा की मस्त चाललंय आमचं. पण अर्थात थिएटरमध्ये येऊन पाहिल्यावर खाली एक लाईन येत असेल सतत आपल्या जवळच्या चित्रपटगृहात, जरा बघा आपल्याला माहीत नाही आजूबाजूला कुठले थिएटर्स निर्माण झालेत, या थिएटरला भेट द्या आणि अर्थात चित्रपट पहा. थँक्यू. हे माधव भट. अरे बालाजी नगरचा भाई कोण? माधव भट. माधव भट ना महाराज. मिसेस भट. हे कोण आहे? खटेकलीत कोण आहे ते मला काय घंटा माहिती. हा भटांचा जावई. रात्री अपरात्री बायकांना बोलवतो आणि शास्त्रे आजपर्यंत किती बायकांना बोलवलं तो घरी. हसवून हसवून वेड लावणारी सुपर कूल मॅड कॉमेडी. त्याच्या आईला फॅमिलीज गडबडे. 29 एप्रिल पासून संपूर्ण महाराष्ट्रात. हॉट हॉट उन्हाळ्यासाठी कूल कूल कॉमेडी असलेला चित्रपट मस्त चाललाय आमचं. तुम्ही चित्रपटगृहात जाऊन नक्की पहा.
कसलेल्या कलावंतांसोबत विनोदाची नवी परिभाषा शोधण्याचा झी टॉकीजचा हा प्रयत्न तुम्ही हाऊसफुल कराल अशी आशा करूया आणि इथेच निरोप घेऊया. आता आपली भेट पुढच्या आठवड्यात. तोपर्यंत बाय बाय.